21 जून 2021 रोजी एका नराधमाच्या विकृत कृत्याने एका पवित्र नात्याला काळीमा फासला. स्वतःच्याच आईला आपल्या वासनेचा शिकार बनवत तिच्यावर अत्याचार केलेल्या नराधमाला सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावत 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. आरोपी मुलगा 32 वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते, परंतु त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीने या घटनेच्या 3 वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला होता. पीडित आई धुणी भांडी करून जीवन जगते, तसेच ती आरोपीची काळजी घेत होती. 21 जून 2021 रोजी मध्यरात्री आरोपीने तायतंत्र सोडून आईलाच वासनेची शिकार केले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला व त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई व इतर साक्षीदारांच्या ग्वाही आणि DNA अहवाल या सर्वांवरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. न्यायालयाने आरोपी सचिन पाटील याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. सरकारच्या वतीने ऍडव्होकेट रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले. हे बघा, आज जी केस आहे कोर्टामध्ये माननीय 17वा जिल्हा न्यायाधीश क्रमांक 15 श्री देशमुख साहेब यांच्या कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली एका अशा मुलाला ज्यांनी आपल्या स्वतःच्या सख्या आईवर बलात्कार केलेला आहे. या केसमध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही एकंदरीत 11 साक्षीदार तपासले आणि आई जी होती ती स्टार विटनेस होती. तसं पाहिलं तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये फाशीसारख्या शिक्षेचं प्रावधान असायला पाहिजे, कारण अशा पद्धतीच्या केसेस रेअर केसेसमध्ये मोडल्या जातात. कारण आई विरुद्ध अशी कुठली घटना एखादा मुलगा करू शकतो ही कल्पनेपलीकडली बाब आहे. अशी घटना पुन्हा दुर्दैवी घटना घडू नये एवढंच मला वाटतं. आणि ही जी शिक्षा मिळाली आहे यातून समाजामध्ये नक्कीच संदेश जाणार आहे की अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्या आरोपींना जन्मठेप ही शिक्षा आता कायद्याच्या नवीन अमेंडमेंटनुसार देण्यात आलेली आहे. कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप अशी तरतूद 376(2)(FF) दिलेली आहे. त्यानुसार कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्याला भोगायची आहे. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तो तुरुंगात भोगेल. आईचं नाव मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही, ते मी गुप्त ठेवू इच्छिते. आरोपीचं जे नाव आहे सचिन गौतम पाटील असं आरोपीचं नाव आहे. 32 वर्षाचा मुलगा होता ज्यांनी 52 वर्षाच्या आपल्या आईवर बलात्कार केलेला आहे. दिनांक 21/6/2021 ची घटना आहे. आणि या केसमध्ये खास सांगायची बाब अशी की दिनांक 31/7/2021 ला पोलिसांनी यामध्ये चार्जशीट दाखल केली आणि आम्ही 25/1/2021 ला साक्ष चालू केली. साक्ष पुरावे एकंदरीत 11 साक्षीदार तपासल्यानंतर 8/2/2021 ला आम्ही 11 साक्षीदार तपासून झाले होते. मी असं सांगेल की या केसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक पद्धतीने ही केस चालवली असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही. ही संपूर्णता बाब त्या आरोपीवर अवलंबून आहे. त्यांनी वरच्या न्यायालयात अपील करायची की नाही हा सर्वस्वी त्या आरोपीचा स्वतःचा पर्सनल विषय आहे. आणि त्या संदर्भात मी तर आत्ता काही सांगतो. माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 15 श्री देशमुख साहेब यांच्या कोर्टाने हा निर्णय बजावलाय.